राज्य सरकारने खरेदी केलेल्या तुरीची मूळ किंमत 1300 ते 1350 कोटींची आहे, तर मग 2000 कोटींचा घोटाळा कसा होईल असा सवाल राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी विरोधकांना केलाय. विरोधक बिनबुडाचे आरोप करत असून हल्लाबोल आंदोलन करणाऱ्यांनी चिंतन करण्याची गरज आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या वतीने आयोजित आंबा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशमुख म्हणाले, राज्य सरकारने शेतकऱ्यांकडनं 1300 ते 1350 कोटी रुपयांची तूर खरेदी केली आहे. त्यापैकी 1.5 लाख टन तूर भरडून डाळ केली आहे. स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून त्याची विक्री सुरू आहे, तर 90% तूर शिल्लक आहे. असं असतानाही तूर खरेदीत 2000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. तीन विषय माझ्यावरती हल्लाबोल केले जातात. तूर खरेदीमध्ये 2000 कोटी रुपयाचा घोटाळा. राज्य सरकारने 25 लाख क्विंटल तूर खरेदी केलेली आहे. त्याची मूळ किंमत 1300-1350 कोटीच्या आसपास जाते. त्यापैकी जवळपास 1.5 लाख क्विंटल भरडलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तूर विकावे असं एक फार मोठं आपण त्याला नियोजन होतं, परंतु परत लक्षात आलं की तूर जर आत्ता आपण विकली तर तीच परत शेतकऱ्यांच्या नावावरती परत येईल. म्हणून आपण ते भरडून डाळ करायचा निर्णय घेतला. 1.5 लाख क्विंटल आत्तापर्यंत भरडणं झालेलं आहे आणि सर्व डाळ हे स्वस्त धान्य दुकान असतील, शालेय पोषण आहार असेल, आदिवासी भाग असेल, हे संपूर्ण डाळ आजपर्यंत शासनालाच दिलेली आहे. आणि आणखीनही डाळ जवळपास 80-90% तूर आपल्याकडे आणखीनही शिल्लक आहे. आणि तरी परंतु 2000 कोटीचा घोटाळा सांगतायत. मला असं वाटतं की माझं गणित कच्चं आहे. गणित कच्चं असल्यामुळे कारण 1300 कोटी रुपयामध्ये 2000 कोटीचा घोटाळा, अजून डाळ शिल्लक आहे. दिलेली डाळ हे खाजगी कुठल्या व्यापाऱ्याला दिलेली नाही, ते शासनाच्याकडे दिलेले आहे. त्याचे पैसे आणखीन यायचे आहे, त्या विभागाकडनं यायचे आहे. काही 300 कोटी रुपयापर्यंत आलेले आहेत, ते शासनाच्या ह्याच्यात गेले. मलाही लक्षात आलं नाही. मला असं वाटतं की काय हेतू आहे काय नाही लक्षात येत नाही. पण हा तर 100% बिनबुडाचा आरोप दिसतोय माझ्या दृष्टीने. महोत्सवात नैसर्गिकरित्या पिकवलेला कोकणातील आंबा मार्केट ऍड येथील कृषी पणन महामंडळाच्या नजीक 50 स्टॉलवर रास्त दरात उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुणेकरांनी महोत्सवाला अवश्य भेट द्यावी असं आवाहनही देशमुख यांनी केलंय. पाहुण्यांचा पाहुणचार करणे ही संस्कृती आहे. मुख्यमंत्र्यांना गरीब शेतकऱ्यांसह राज्य, परराज्य आणि परदेशातील शिष्टमंडळे कामानिमित्त भेटत असतात. अनेक बैठका होतात. चहावर खर्च झाला म्हणजेच एवढ्या नागरिकांची आवक जावक झाली आहे. मात्र आमच्या काळात चहावर एवढा खर्च नसल्याचं कोणीतरी सांगितलं. त्यांना चहा पाजण्याची काम देऊन येणाऱ्यांशी चर्चा करण्याची सवय नसेल, त्यामुळे त्यांच्या काळात चहावर खर्च झाला नसेल अशी टिप्पणी देशमुख यांनी यावेळी केली आहे. तर त्या काळात कोणी तर म्हणते की आमच्या काळात चहा पाण्याला एवढा खर्च झाला नाही. खरंय, त्यांना कुणाला चहा पाजायची सवय नसेल. एकतर कुणाशी चर्चा करायची सवय नसेल, कुणाला बोलवत नसतील, आलेल्याला संस्कृती चहा पाजायची नसल्यामुळे चहा पाजत नसतील. माननीय मुख्यमंत्री, गावातल्या लहानातल्या लहान शेतकऱ्याला असेल, गरीब व्यक्तीला असतील, अनेक शिष्टमंडळ भेटतात, अनेक मंत्रालयाचे अधिकारी बैठका तिथं वारंवार घेतात, अनेक शिष्टमंडळ परराज्यातले येत असतात, परदेशातली शिष्टमंडळ येतात. म्हणजे चहावरती जो हा खर्च झालेला आहे, एकतरी संस्कृती आहे आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार करणं, चहावर जो खर्च झालेला आहे तो नक्कीच म्हणजे मोठ्या प्रमाणात आवकजावक लोकांची आहे. वारंवार बैठका झालेल्या आहे त्या ठिकाणी, त्याच्यावरती खर्च झालेला आहे आणि त्याच्यावरती हल्लाबोल करतायत म्हणजे क्यू वाटते असं मला असं वाटतं.